जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 26 मार्च 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. तर चला तर एस्टर्डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न असा होता की सेबीचे अध्यक्ष कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माधवी पुरी पूच. माधवी पुरी पूच या सध्याच्या सेबीच्या अध्यक्ष आहेत. तर व्ही अनंत नागेश्वरन कोण आहेत. तर व्ही अनंत नागेश्वरन हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आणि दिनेश खरा हे जे आहेत हे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI चे अध्यक्ष आहेत दिनेश खरा. सेबीविषयी जाणून घेऊया. तर सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत. तर त्या आहेत माधवी पुरी पूच. त्यामुळेच हा प्रश्न महत्त्वाचा आहे की सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ह्या माधवी पुरी पूच ह्या बनल्या आहेत. सेबीचे पूर्ण रूप काय आहे. तर ते आहे भारतीय प्रतिभूती विनिमय बोर्ड. सेबीचं पूर्ण रूप आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड. सेबीची स्थापना कधी झाली होती. 12 एप्रिल 1988 सेबीची स्थापना झालेली आहे. तिचे मुख्यालय आहे मुंबई ठिकाणी. आणि सेबीला वैधानिक दर्जा जो आहे तो 30 जानेवारी 1992 या रोजी मिळाला होता. आजचा पहिला प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय ॲथलेटिक्सने कॅलिफोर्निया ठिकाणी 10,000 मीटर धावून राष्ट्रीय रेकॉर्ड तोडला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुलबीर सिंह. गुलबीर सिंह हे जे आहेत यांनी कॅलिफोर्निया ठिकाणी 10,000 मीटर धावून राष्ट्रीय रेकॉर्ड जो होता तो तोडला आहे. तर सुरेंद्र सिंह हे जे आहेत सुरेंद्र सिंह यांचा रेकॉर्ड होता 27 मिनिटाचा. गुलबीर सिंह यांनी 26 मिनिटामध्येच 10,000 मीटर धावून त्यांचा रेकॉर्ड तोडला आहे. तर दिव्यकीर्ती सिंह या ज्या आहेत या घोडेस्वार आहेत. दिव्यकीर्ती सिंह घोडेस्वार. आणि अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला घोडेस्वार कोण आहेत. तर दिव्यकीर्ती सिंह. आणि पारुल चौधरी ह्या ज्या आहेत ह्यासुद्धा धावपटूच आहेत. तर यांनासुद्धा 2024 अर्जुन पुरस्कार हा मिळाला आहे. धावपटू आहेत आणि त्यांना 2024 अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 2, अमेरिकेने कोणत्या वर्षापासून पेट्रोलवरील गाड्या बंद करण्याचे घोषित केले आहे. तर बघा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2035 अमेरिकेने 2035 या वर्षापासून पेट्रोलवरील ज्या गाड्या आहेत ते बंद करण्याचे घोषित केले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. नेपाळने कोणत्या स्थानाला पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोखरा. नेपाळने पोखरा हे जे स्थान आहे याला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे. बघा नेपाळ कोणत्या ठिकाणी आहे. तर हे जे आहे भारताच्या उत्तरेला हे आहे नेपाळ, हे आहे भूतान आणि वरतून आहे चीन. भारतान अफगाणिस्तान ह्या ठिकाणी आहे म्यानमार आणि हा आहे बांगलादेश. तर बांगलादेशला भारतातील सर्वात जास्त सीमा लागून आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. नेपाळला आपल्या देशातील 5 राज्याच्या सीमा लागतात. तर कोणकोणते राज्य आहेत बघा. ही आहे उत्तराखंड, त्यानंतर खाली उत्तर प्रदेशची सीमा लागते, त्यानंतर बिहारची लागते आणि हा पश्चिम बंगाल जो आहे हा सुद्धा वरती असा जातो. तर पश्चिम बंगालची सीमा लागते आणि सिक्कीम हा छोटासा सिक्कीम आहे ना, या सिक्कीमची सुद्धा सीमा लागते. म्हणजे अशा एकूण 5 राज्याच्या सीमा नेपाळला लागून आहेत. आलं लक्षात. त्यानंतर नेपाळचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पांडेय. तिथले पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. चलन आहे नेपाळी रुपी. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. हा प्रश्न विचारला जातो. आणि नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणीच सार्क संघटनेचे मुख्यालयसुद्धा आहे काठमांडू ठिकाणी. सार्क संघटनेमध्ये एकूण देश किती आहेत. 8 देश आहेत. आणि नवीनच 8वा सदस्य देश कोणता बनला आहे. तर हा जो अफगाणिस्तान आहे हा अफगाणिस्तान
सार्क संघटनेतील 8वा देश बनला आहे. आणि याच ठिकाणी सूर्यकिरण सराव या देशासोबत आपण करतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. सूर्यकिरण हा जो सराव आहे, हा सराव भारत आणि नेपाळ या दोन देशामध्ये होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. रिकामी जागा या देशातील पहिल्या राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधा DBT स्पीडी सीड्सचे उद्घाटन केले गेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोहाली. बघा, मोहाली या देशातील पहिल्या राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधा आहे, म्हणजेच तिलाच DBT स्पीडी सीड्स असे म्हणतात. आणि याचे उद्घाटन केले गेले आहे. तर याचा फायदा काय होणार आहे? तर यामुळे देशातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढणार आहे. म्हणजे हे सीड्स आहेत, म्हणजे बी आहेत मोहाली. तर यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढणार, तसेच त्याची गुणवत्ता जी आहे तीसुद्धा अधिक चांगली होणार आहे. हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर देशातील पहिले बघूया. तर PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर तो आहे जम्मू काश्मीर. PM विश्वकर्मा योजना तुम्हाला माहीत असेल की देशातील देशातील जे कारागीर आहेत, तर त्या कारागिरांसाठी ही PM विश्वकर्मा योजना ही लागू करण्यात आलेली आहे. तर ही योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे जम्मू काश्मीर. तसेच देशातील पहिल्या स्वच्छ आणि स्वस्थ फूड स्ट्रीटचे नाव काय आहे? फूड स्ट्रीट आहे इथे, तर फूड स्ट्रीटचे नाव काय आहे? तर ते आहे प्रसादम. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. केंद्रीय खाद्य उत्पादन उद्योग मंत्री कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किरण रिजिजू. तर नुकतेच केंद्रीय खाद्य उत्पादन उद्योग मंत्री होते पशुपती कुमार पारस, पण यांनी राजीनामा दिल्यामुळे, पशुपती कुमार पारस हे जे होते यांनी राजीनामा दिल्यामुळे किरण रिजिजू यांना केंद्रीय खाद्य उत्पादन उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार हा सोपवण्यात आला आहे. किरण रिजिजू हे जे आहेत हे कायदा मंत्री आहेत, आणि कायदा मंत्री या सोबतच त्यांना आता केंद्रीय खाद्य उत्पादन उद्योग मंत्र्याचा अतिरिक्त दर्जा हा देण्यात आला आहे. आलं लक्षात? त्यानंतर भूपेंद्र यादव हे कोण आहेत? तर भूपेंद्र यादव हे आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. आणि धर्मेंद्र प्रधान हे कोण आहेत? तर ते आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सर्वांसाठी आहे. हा प्रश्न असा आहे की चंद्रयान 3 जे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या लँडिंग साईटला कोणते नाव देण्यात आले आहे? तर प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.